ठाण्याची जागा शिवसेनेला सुटली आणि शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर भाजपा नाराज झाल्याचं दिसलं. भाजपाचे काही पदाधिकारी नाराज झाले. गणेश नाईक नाराज झाले होते. गणेश नाईक म्हस्के यांचा प्रचार करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यानंतर आता फडणवीसांची मध्यस्थी फळाला आल्याचं दिसतंय. फडणवीसांनी गणेश नाईकांची समजूत काढली. म्हस्के यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईक नाराज होते. गणेश नाईक आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मनधरणी केली. फडणवीसांचे मनधरणीचे प्रयत्न यशस्वी झाल्याचं दिसतंय. नरेश म्हस्के यांना शिवसेनेकडून ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर भाजपाकडून नाराजीचा सूर उठताना दिसत होता. भाजपाचे पदाधिकारी नाराज झाले. राजीनामे सुद्धा देण्यात आलेले होते. गणेश नाईक नाराज होते. त्यांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आलंय. समाधान क्वचित पहिल्यापासून झालेलं आहे. गेले 4 महिने झाले आम्ही हेच काम करतोय. आम्ही काही नाराजी केलेली नाही. आम्ही आमची भावना व्यक्त केल्या होत्या. भावना व्यक्त करायला प्रत्येकाला अधिकार असतो आणि त्या भावना आमच्या आज आम्हाला समजून आल्या आहेत की आमचा उमेदवार आमच्या मनातला होता तो बदली झालेला आहे. परंतु तो युतीचाच उमेदवार आहे आणि आम्हाला मोदी साहेबांना निवडून द्यायचं आहे. एवढंच बस आमचं मोदी साहेब निवडून द्यायचं आहे. मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता आम्ही आमच्या उमेदवार बरोबर असणार. सगळे आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि आपल्याला एक पाऊल मागे घेऊन पुन्हा आपल्याला ताकदीने तयारी करता येईल. पण त्यासाठी आता मोदीजींना निवडून येणं फार गरजेचं आहे. या अनुषंगाने आमचे संदीपजी नाईक साहेब यांनी सुद्धा आमची व्यवस्थित मनधरणी केलेली आहे. या मीटिंगमध्ये आम्हाला सर्वांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्ही दिलेले राजीनामे कोणीही स्वीकारलेले नाहीत. तुमचे राजीनामे आम्ही तुम्हाला परत घेऊन जा असे आवाहन करत आहोत आणि त्याला आम्ही सर्व पदाधिकारी आणि सर्व आमच्या पक्ष नेतृत्वाने आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही त्याला सहमती दर्शवलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व नगर माजी नगरसेवक कार्यकर्त्यांना आश्वासित केले. त्यामुळे सर्व ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले त्यांनी सर्वांनी राजीनामे पाठीमागे घेतलेले आहेत आणि उद्यापासून महायुतीचे उमेदवार नरेशजी म्हस्के यांच्या प्रचाराकरता पुन्हा जुमानं सर्व कार्यकर्ते नवी मुंबईमधील सर्वच बूथवर एका दिलानं काम करण्याचं देवेंद्रजींना सर्व कार्यकर्त्यांनी आश्वासन दिलं.